नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी जलसंपदा विभाग भरतीमध्ये प्रयोगशाळक या सहाय्यक या पदासाठीची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, या पदासाठी फक्त पात्रता ही पदवी आहे आणि कुठल्याही टायपिंगची गरज नाही. काय आहे, पात्रता पदवी आहे आणि कुठल्याही टायपिंगची गरज नाही. तर यामध्ये आपण वेतन, अभ्यासक्रम, पात्रता, शिक्षण आणि पुस्तक यादी सगळ्या माहिती आजच्या आपण या लेक्चरमध्ये काय पाहणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जर पात्रता म्हणसाल तर ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी जर प्राप्त केली असेल, म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये जर तुमचं BSc असेल, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या पदासाठी काय आहे, पात्र आहे. फिजिक्स किंवा केमिस्ट्री घेतली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहे. भूगर्भशास्त्र जर याची पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी काय आहे, पात्र आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, तर या प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकूण 2 पदं आहेत आणि त्या ठिकाणी दुसरं जे आहे त्या ठिकाणी एकूण 33 पदं आहेत. किती आहे, 33 पदं. असे टोटल 35 पदं आहेत. किती, असे टोटल 35 पदं आहे. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर @PRIKSHA_UPDATE या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देणार आहे. तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता किंवा डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, ही जाहिरात आहे. तर या ठिकाणी हे जे परीक्षा आहे, हे परीक्षा 2 तासाचा तुमचा पेपर असणार आहे. MCQ स्वरूपाचं हा पेपर असणार आहे आणि या परीक्षेचा जो कालावधी आहे तो 2 तासाचा आहे. प्रयोगशाळा सहाय्यक मराठी विषयामध्ये तुम्हाला एकूण 15 प्रश्न 30 गुण असणार आहेत. 12वीचा दर्जा असेल. इंग्रजी विषयाचे 15 प्रश्न 30 गुण असणार आहे. GK 15 प्रश्न 30 गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी 15 प्रश्न 30 गुण असणार आहे. या विषयासाठी तांत्रिक विषयाचे एकूण 40 प्रश्न असून 80 गुणांसाठी असणार आहे पदवी दर्जाचे. आणि इंग्रजी विषय मध्ये हे प्रश्न असणार आहे, ऑनलाईन पेपर असणार आहे. TCSच्या माध्यमातून ही एक्झाम या ठिकाणी काय घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या परीक्षेसाठी आपली ऑनलाईन बॅचसुद्धा आपण सुरू केलेली आहे ऑलरेडी. या ठिकाणी ही बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सीरीज, नोट्स सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, याचा अभ्यासक्रम डिटेल्समध्ये जर बघितला तर शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी आणि उतार्यावरचे प्रश्न, तसंच इंग्रजीमध्ये व्होकॅबलरी, ग्रामर्स, GK इतिहास आहे, भूगोल आहे, महाराष्ट्राचं भूगोल, तसंच या ठिकाणी इकॉनॉमिक्स अशा प्रकारचा यांचा अभ्यासक्रम यांनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातला भूगोल, इतिहास आणि तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि कृषी यामधील पदवी दर्जाचा अभ्यासक्रमामध्ये तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये आपल्याला तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे. तर मित्रांनो, याच्या ज्या नोट्स आहेत ह्यासुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी काय अवेलेबल करून देणार आहेत. ह्या नोट्ससुद्धा तुम्ही घरपोच नंतर मागवू शकता आणि बॅचमध्ये आपण सर्व गोष्टी तसंच टेस्ट सीरीजसुद्धा उपलब्ध आपण करून देण्यात आलेलं आहे. तर या पदासाठीचा जो तुमचा पेमेंट आहे ते S7 नावाची पद आहे. 21,700 पेमेंट ते 69,100 रुपये या ठिकाणी हा पेमेंट आहे. तर यासाठी फक्त पात्रता काय आहे, पदवी आहे. कुठल्याही टायपिंगची तुम्हाला आवश्यकता या पदासाठी नाही. अधिक माहितीसाठी मित्रांनो या ठिकाणी विजिट करा www.academy.co.in त्या ठिकाणी तुम्हाला, किंवा www.academy लॉग इन सर्च करा, म्हणजे हा कोर्स तुम्ही वेबसाईटवर सुद्धा पाहू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता 80 10 45 77 60 या नंबरवर. तसंच मित्रांनो, हे जे कोर्सेस आहेत, आपले सर्व कोर्सेस तुम्हाला EMI वर सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप किंवा आयफोन तिन्ही ठिकाणी हे सगळे कोर्सेस तुम्हाला ॲक्सेसिबल आहेत. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला सगळी कळाली असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू. आणि PDF तुम्हाला @DoubleAcademy जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता.